नमस्कार मंडळी. एका प्रसन्न सकाळी मी आणि माझ्या काही मैत्रिणी पुस्तक प्रदर्शनाला गेलो. इतकं मोठं दालन होतं आणि दालनात विभागवार पुस्तकांची रचना केली होती. प्रत्येक विभाग इतका आकर्षक पद्धतीने सजवला होता. खगोलशास्त्र, कथा, कविता, कादंबऱ्या, इतिहास, भूगोल अशा सगळ्या विभागवार रचना तिकडे होत्या. माझी पावलं थबकली इतिहास या विभागाजवळ आणि मी प्रत्येक पुस्तक हातात घेऊन पाहू लागले. युद्धशास्त्र, महान योद्धे, प्राचीन भारताचा इतिहास, मध्यकालीन भारताचा इतिहास, मी दंग होऊन गेले प्रत्येक पुस्तक पाहताना. तेवढ्यात माझी एक मैत्रीण तिथे आली आणि ती म्हणाली, काय झालं, इथे का थांबलीस, इतिहास वाचून काय उपयोग, का वाचायचा इतिहास? तिचा तो प्रश्न ऐकून मी स्तब्ध झाले. एखादा तीक्ष्ण बाण सरसर यावा आणि आपल्या काळीच भेदून जावा तसा तिचा प्रश्न माझ्या मनाला लागला. इतिहास का वाचावा असा प्रश्न लोकांना पडू शकतो? इतिहास का वाचावा याची असंख्य कारणं, अनंत कारणं. पण मी जेव्हा विचार केला तेव्हा मी काही तीन कारणं ही काही महत्वाची जी वाटली ती कारणं शोधून काढली. मला असं वाटतं इतिहास या तीन कारणांसाठी तरी नक्कीच वाचावा. कारण क्रमांक एक, निराशेवर मात. कारण क्रमांक दोन, आपलं अस्तित्व, संस्कृती आणि तत्वज्ञानाची जाणीव करून घेणे. कारण क्रमांक तीन, त्याच त्या चुका पुन्हा न करणे आणि ज्ञान मिळवणे. कारण क्रमांक एक, निराशेवर मात करणे. आजकाल माध्यमांवर आपण खूप बातम्या ऐकत असतो, कोणीतरी निराशेमुळे आत्महत्या केली, एखाद्या विद्यार्थ्यांनी त्याच्या पुढे असलेल्या आव्हानांना कंटाळून आत्महत्या केली. निराशेच्या गर्दीत प्रत्येक जण अडकलेला दिसतो. इतिहास जर आपण वाचला तर असं होणार नाही. अथक परिश्रमातून जिंकलेले 23 किल्ले जेव्हा पुरंदरच्या एका तहात मिर्झा राजा जयसिंग याला द्यावे लागले तेव्हा शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांना किती निराशा आली असेल. पण त्या निराशेवर मात करून त्यांनी 360 किल्ले जिंकले. 360 किल्ले जिंकले. इतिहास आपल्याला ही प्रेरणा देत असतो. इतिहास आपल्याला सांगत असतो की तू कोणत्याही कठीण परिस्थितीवर मात करू शकतोस. पोरस राजाचं उदाहरण घेऊया. पोरस म्हणजे राजा पुरुषोत्तम. त्याला अखंड भारताची स्थापना करायची होती. त्यांनी भारतातल्या प्रत्येक राजाला मदतीसाठी याचना केली. एकही भारतीय राजा पोरसच्या मदतीला आला नाही. एकटा पोरस अलेक्झांडर सारख्या क्रूर माणसाशी लढत होता. कोणीही मदतीला नाही. अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं, सगळी सेना नष्ट होत होती, तरीही एकटा पोरस लढत होता आपल्या तत्वांचा. आपण नक्कीच आपल्या आयुष्याकडे बघून हे ठरवू शकतो की आपण किती, आपल्यासमोर किती छोटीशी आव्हानं आहेत. इतिहास आपल्याला ही प्रेरणा देत असतो. कारण क्रमांक दोन, आपल्या तत्वज्ञानाची, संस्कृतीची जाणीव करून घ्या. भारत हा एक सांस्कृतिक राष्ट्र म्हणून ओळखला जातो. आपली संस्कृती आपल्याला काय सांगते बरं? आज आपण पाश्चात्यांचं अंधानुकरण करत असं म्हणतो, इट्स माय लाईफ, हे माझं आयुष्य आहे, मी कसंही जगेल. पण आपली संस्कृती आपल्याला काय सांगते? सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखम् आप्नुयात्. आपली संस्कृती आपल्याला आधी इतरांचा विचार करायला लावते. आपली संस्कृती कृतज्ञता शिकवते. आपल्या वीर योद्ध्यांनी आपल्यासाठी जे बलिदान दिलं त्याच्याविषयी आपल्याला कृतज्ञता वाटली पाहिजे असं सांगते. आजकालचे सगळे तरुण आपल्याला अशा गोंधळात अडकलेले दिसतात की योग्य काय, अयोग्य काय, मी कसं ठरवू? तुम्ही कोण सांगणार मला की योग्य काय आणि अयोग्य काय, नैतिक काय, अनैतिक काय, कोण ठरवणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला इतिहास देत असतो. विद्या विवादाय धनं मदाय, खलस्थ शक्तीही परपीडनाय, साधूस्त सर्वं विपरीतमेतत, ज्ञानाय दानाय चरक्षणाय. इतिहास हे आपल्याला सांगत असतो की दुष्टांची किंवा दुर्जनांची, जे लोक अयोग्य वागतात, त्यांची विद्या, धन आणि शक्ती हे
ही सगळं इतरांना त्रास देण्यासाठी असत. आणि सज्जनांचं म्हणजे जे लोक योग्य मार्गावर आहेत त्या लोकांची विद्या, त्या लोकांची शक्ती ही इतरांचं रक्षण करण्यासाठी, इतरांचं कल्याण करण्यासाठी असते. आपले सगळे प्रश्न इतिहास सोडवतो. आत्ता मला ही तीन कारणं सुचली आहेत इतिहास का वाचवायची, त्याची असंख्य कारणं आहेत. तुम्हाला जर अशी काही कारणं सुचली तर नक्की लिहून कळवा. धन्यवाद.